मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संजय राठोड उपस्थित होते। सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील बैठकीला उपस्थिती होती। संजय राठोड यांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संजय राठोड हे सकाळीच मुंबईला दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली। सह्याद्री अतिथिगृहामध्ये ही बैठक पार पडली। तर या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, संजय पिळणकर। संजय, या बैठकीत नेमकी कशावरती चर्चा झाली? संजय राठोड यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, एकंदरीत मंत्रिमंडळाची जी महत्त्वाची बैठक होती त्या बैठकीसाठी संजय मंत्री जे आहेत ते उपस्थित झाले होते। 2 तास ही बैठक चालली, परंतु या बैठकीमध्ये संजय राठोड यांच्याविषयी काही चर्चा झालेली नाही आहे असं मंत्री नवाब मलिक यांनी स्वतः सांगितलं होतं। परंतु एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज बघितली बैठकीला येताना किंवा बैठकीवरून जाताना, ते थोडेसे चिंताग्रस्त नक्कीच दिसले। कारण सध्या जे प्रकरण गाजत आहे पूजा चव्हाण आत्महत्या राठोड आत्महत्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर जो दबाव त्यांच्यावर आहे तो वाढताना दिसत आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैठकीनंतर जेव्हा संजय राठोड त्यांच्या घराच्या दिशेने निघाले होते तेव्हा अर्ध्या रस्त्यातूनच ते परत वर्षा निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अर्ध्या रस्त्यातून परत येण्याचं नक्की कारण काय होतं, का मुख्यमंत्र्यांनी त्याला बोलावून घेतलेलं आहे, का त्यांनी स्वतःहून ते मुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत? परंतु आता ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि जो ज्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव वाढत आहे, हा दबाव जो आहे तो राजकीय दबाव आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं होतं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्या आव्हानाला हरताल फासण्याचं काम जे आहे ते संजय राठोड किंवा त्यांच्या समर्थकांनी काल पोहरादेवी इथे केलेलं आपणास दिसून आलं। आणि म्हणूनच ही नाराजगी आहे, आणि ही नाराजगी का राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सुद्धा उपस्थित केली होती। आणि म्हणूनच कदाचित संजय राठोड राजीनामा देऊ शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच, पूजा चव्हाण मृत्यूनंतर संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती, मात्र संजय राठोड नक्की राजीनामा देतील का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नाही, नक्कीच, अगोदर पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये आपण ज्या पद्धतीने पाहिलं संजय राठोडे प्रमुख संशयित होते आणि प्रमुख आरोपी म्हणून त्यांचं नाव चर्चेत होतं, परंतु पुणे पोलिसांनी जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये संजय राठोड यांची चौकशी कुठल्याही पद्धतीची चौकशी न करता तो अहवाल सादर केला गेला आणि हा प्रश्न निर्माण झाला आणि हाच मुद्दा घेऊन भाजप आक्रमक झालेली आपल्याला मागील दिवसापासून पाहायला भेटत आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा एवढं सोडं होत असताना 15 दिवस एक मंत्री राज्याचा महत्त्वाचा जबाबदार एका खात्याचा मंत्री गायब राहतो आणि तदनंतर जेव्हा तो जनतेसमोर येतो तर अशा पद्धतीने तो प्रकट होतो जसं काही त्यांनी कुठं मोठं भूषण असं कार्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याचं स्वागत होतं। नक्कीच हे त्यांचे समर्थक होते, परंतु पोहरादेवीचे ते जे काही काल जो प्रकार झाला, जे शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, त्याचा कुठे ना कुठे सर्व ठिकाणी आवाज वाढवण्यात आलेला आहे आणि म्हणून हा दबाव जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहिलं, हे सरकार फक्त शिवसेनेचं सरकार नाही आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे। काँग्रेसने सुद्धा या मुद्द्यावर गप्प बसणारी नाही आहे, त्याचं राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा गप्प बसणार नाही आहे, कारण शरद पवारांनी स्वतः याबाबत नाराजगी अशी दाखवलेली आहे असं समजत आहे। आणि म्हणूनच मुख्यमंत्री या विषयी सरासर विचार करता संजय राठोड यांचा राजीनामा नक्की घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। संजय, याआधी देखील माहिती मिळत होती की संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा राज्यपालांना दिला नव्हता, तर हे योग्य वाटत नाही का? नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु याच्यामध्ये तथ्य असेल असं वाटत नाही। जर त्यांनी आपला राजीनामा जर मुख्यमंत्र्यांना पाठवला असता तर त्या काल ज्या पद्धतीने ते मीडियासमोर आले होते आणि कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळलेलं आहे, फक्त त्यांनी सांगितलं आहे त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान रचण्यात आलेलं आहे। आणि जर का त्यांनी राजीनामा पाठवला असता तर काल स्वतःहून त्यांनी मीडियासमोर ते वक्तव्य त्यांनी तसं त्या पद्धतीचं जाहीर केलं असतं, परंतु ते राजीनामा देणार नाहीत। कारण ह्याच्या अगोदर जे प्रकरण आपण पाहिलं राज्यामध्ये झालेलं महत्त्वाचं प्रकरण
होता धनंजय मुंडे संदर्भामध्ये आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांच्यासुद्धा अशाच पद्धतीचे आरोप करण्यात आले होते, परंतु त्याच्यामधून ते त्याच्यातून जी जे ज्यांनी आरोप केले होते त्यांनीच ते पुन्हा आरोप मागे घेतल्याने ते प्रकरण निवडलं होतं. परंतु ज्या पद्धतीने पूजा चव्हाण या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणूनच जरी ती त्या समाजाची असेल बंजारा समाजाची असेल आणि ज्या पद्धतीने काल संजय राठोड यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्याची नाराजगी सर्वच मंत्र्यांना किंवा आपण सांगू राज्यातील प्रमुख नेत्यांना आहे आणि कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांना बंद दाराआड जी आहे मुख्यमंत्र्यांकडे ही नाराजगी जी आहे ती बऱ्याच मंत्र्यांनी जाहीर केली आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे फोन करून ह्या नाराजगीबद्दल आपली नाराजगी सांगितलेली आहे आणि म्हणूनच हा जो दबाव आहे तो सरसकट मुख्यमंत्र्यांवर आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं तर मुख्यमंत्री फक्त एका पक्षाच्या तर नाही आहेत, एका पक्षाचं किंवा दोन पक्ष सरकार नाही आहे तर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि म्हणूनच कुठे या दबावाला बळी न पडता त्यापेक्षा संजय राठोड्यांचा जर राजीनामा घेतला तर कुठे ना कुठे प्रकरण निवलेल. कारण ज्या पद्धतीने जी लक्त आपण जी गर्दी झाली होती ती पाहता नक्कीच हा प्रकार राज्यासाठी सध्याच्या परिस्थितीत शोभणार नाही आहे. संजय, या सगळ्या संदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर एकूणच आता संजय राठोड हे आपला राजीनामा देणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.